लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांनी आता विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे काही पक्षांनी तयारीसुद्धा केली आहे महायुती आणि मविया दोन्हीकडून स्वबळाचा नारा देण्यात येऊ लागलाय अर्थात त्यात जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पडाव्यात यासाठी तंत्र वापरलं जात आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे पण दोन हजार चौदा सारखी दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा सगळे पक्ष स्वबळावर लढले तर प्रमुख पक्षांचे किती आमदार निवडून येतील चला समजून घेऊयात सध्या राजकीय पक्षांचं बलाबल पाहता भाजपा एकशे पाच शिंदेंची शिवसेना चाळीस अजित पवार गट अडतीस तर दुसरीकडे काँग्रेस बेचाळीस ठाकरेंची शिवसेना चौदा पवारांची राष्ट्रवादी चौदा नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं मवियाच्या बाजूने मतदान केलं तरी महायुतीची मतांची टक्केवारी अवघ्या एक टक्क्यांनी कमी झाली आहे त्यात लोकसभेतील मतांची टक्केवारी बघायची झाल्यास भाजपा सव्वीस काँग्रेस सोळा ठाकरे सोळा था, शरद पवार पंधरा शिंदे अजित पवार यांची मिळून दहा टक्क्याच्या आसपास ही टक्केवारी आहे मतदानाची टक्केवारी आहे मात्र लोकसभेतील आकडेवारी कशीही असली तरी विधानसभेचं गणित हे पूर्णपणे वेगळं असतं त्यात या मधल्या काळात महायुतीतील आमदार महायुतीमध्ये जातील का मराठा आरक्षण मुद्दा काय वळण घेतोय विधानसभेत मुस्लिम समाजांची मानसिकता काय असेल असे अनेक मुद्दे आहेत मात्र सध्या राज्याचा मूड पाहता विधानसभेत कोणाचे किती आमदार निवडून येतील हे समजून घेणं महत्वाचं आहे विधानसभा निवडणुकीतील गणित पाहता इतर ताकद पाहता आणि संस्थानिक आमदारांची संख्या पाहता भाजपच प्रथम क्रमांकावर राहील अशी शक्यता आहे मात्र त्यांची आमदार संख्या कमालीची कमी होईल भाजपा एकशे पाचवरून थेट सत्तर ते ऐंशी किंवा त्यापेक्षाही कमी होऊ शकतं ठाकरेंच्या शिवसेनेची आमदार संख्या चौदावरून पन्नास ते साठवर जाऊ शकते शरद पवारांची आमदार संख्या चौदावरून पन्नास ते साठ काँग्रेस साठ ते सत्तरपर्यंत जाऊ शकते एकनाथ शिंदे चाळीसवरून वीस ते पस्तीस अजित पवार वीस ते तीस पर्यंत खाली येऊ शकतात अर्थात लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त नुकसान झालंय ते भाजपाचं केंद्रात भाजप सत्तेत त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप काहीही करू शकतं त्यामुळे त्यांची आमदार संख्या वाढूही शकते पण स्वबळापेक्षा मविया एकत्रित एकजुटीने लढल्यास तीनही पक्षांचे स्वतंत्र लढण्यापेक्षा अधिक फायदा होऊ शकतो दुसरीकडे महायुती एकत्र लढल्यास भाजपाचं पुन्हा एकदा नुकसान होईल आणि त्यात भाजपा करते त्या सर्वेत भाजपाला स्वबळावर लढू शकते इकडे मविया सुद्धा ऐन वेळ स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊ शकते दोन हजार चौदा सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अर्थात आकडेवारी सध्याच्या परिस्थितीने पाहता आहे त्यामुळं परिस्थिती बदलू शकते राजकारणात कायम काही नसतं हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा स्पेशल रिपोर्ट